एका वृत्तीची आकाराच्या सिमेंटच्या टाकीद्रव्या 16 मीटर असून त्याची उंची 10 मीटर आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मारेल? आणि आपल्याला पर्याय 4 दिलेले आहे, एकूण पर्याय 4 दिलेले आहेत. त्या ठिकाणी पहिला पर्याय आहे 1,54,000 लिटर, दुसरा पर्याय त्या ठिकाणी आहे 15,40,000 लिटर, त्या ठिकाणी पुढचा पर्याय आहे 2,54,000 लिटर, आणि त्याच्या पुढचा पर्याय आहे 35,40,000 लिटर. असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यासाठी आपण स्पष्टीकरण बघूया. उदाहरणाकडे पुन्हा एकदा लक्ष टाकूया. एका वृत्ताच्या आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास, म्हणजे आपल्याला एक वृत्त किती आकाराची टाकी दिली आहे. आपल्याला येतो पिंप असतो किंवा गोल टाकी जी असते तशी या टाकीचा आकार आहे, त्याला आपण वृत्त किती असं म्हणतो. आणि मग वृत्त किती आकार असलेल्या टाकीचं घनफळ आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागणार आहे. आणि एका त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मागेल हे सुद्धा आपल्याला सूत्राच्या सहाय्याने शोधावे लागणार आहे. तर आपण याचं स्पष्टीकरण मांडूया. तर वृत्त किती आकाराचं घनफळ, वृत्त किती आकाराचे किंवा वृत्त किती घनफळ, काय सूत्र वृत्त किती घनफळाचं, पाय आर वर्ग एल, हे सूत्र त्या ठिकाणी आहे. तर आपण आता आर म्हणजे काय, त्या त्रिज्या, तर व्यास कितीला 14 मीटर दिलेला आहे, म्हणून व्यासाच्या निम्मी त्रिज्याही म्हणजे 14 निम्म साधी किंमत आपण आरची टाकणार आहोत. तर पायची किंमत त्या ठिकाणी आपण घेणार आहोत, ती आपण घेऊया 22/7. आर जी आहे ती आहे 7 × 7 = 7 × 7 = 7, आणि याची किंमत किती तुम्ही 10 घेतो. त्या ठिकाणी 7 × 7 = 7 × 7 = 7. त्यानंतर त्या ठिकाणी हे जे 10 आहे त्याने जर आपण 22 करून घेतो किती होईल, 220 × 7 असं होईल. त्यानंतर 7 × 0 = 14 असा गेला 1 × 7 = 14 = 15. 1540 आता एकक दिलेला आहे, मीटरमध्ये असल्यामुळं मीटर घन किंवा घन मीटर असं आपण घेऊ शकतो. वृत्त किती आकाराचं घनफळ किती आलं, 1540 घन मीटर. आता एका घन मीटरमध्ये किती पाणी बसतं याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. एक घन मीटर, एक घन मीटर बरोबर 1000 लिटर. इंग्रजीतून मराठीतून लिहितो 1000 लिटर. एका घनमीटरमध्ये किती पाणी बसतं, 1000 लिटर पाणी बसतं. आणि आपल्याला टाकीचं घनफळ किती आलेलं आहे, 1540 घनमीटर. तर आपल्याला टाकीमध्ये मावणाऱ्या पाण्याचं लिटरमध्ये असलेलं प्रमाण काढायचं आहे. तर थोडक्यात आपल्याला वृत्त किती आकाराचं, वृत्त कितीचं घनफळ जे आलेलं आहे, वृत्त कितीचे घनफळ किती आलेलं आहे, 1540 घन मीटर. आणि 1 घन मीटर बरोबर किती, 1000 लिटर. तर 1540 घन मीटर ऐवजी या ठिकाणी त्याला 1000 लिटरने गुणतो. तर या ठिकाणी 1540 × 1000, तर 1540 वर आणि किती शून्य ती 1, 2, 3 आणि 1 लिटर. तर उत्तर किती आलं, 1540000 लिटर. तर हे जे पाण्याचं प्रमाण आलेलं आहे लिटरमध्ये, तर आपलं पर्याय या ठिकाणी कोणता बरोबर आहे तो आपण शोधूया. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे 1 लाख
अगदी 15 लाख 40 हजार लिटर हा पर्याय क्रमांक दुसरा आपला बरोबर आलेला आहे.